नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. दादा भुसेंनी सहकुटुंब लाडक्या बाप्पाची पूजा केली. राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव असं दादा भुसेंनी गणरायाला साकडं घातलं. तर मंत्री दादा भुसे यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजाची प्रगती होऊ दे, गोरगरीब कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे, त्यांची प्रगती होऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.